माझी आई मला प्लीज माफ करा, मी असं घर सोडून जायला नको होत. आई प्लीज मला माफ करा, तुम्ही माफ नाही केलं तर मी तुमचे पाय सोडणारच नाही आई, प्लीज. अगं तू का माफी मागतीयस, तू खिचीये, हिनी माफी मागायला हवी. नाही बाबा, मी जे काही केलं ते चुकीचंच केलं. अशी रागावून घरातून निघून गेले ते बरोबर नाही बाबा. आणि घरातून जाताना मी प्रसादच्या मनस्थितीचा काहीच विचार नाही केला. पण आता नाही बाबा, आता मला माझी चूक कळली. आता मी प्रसादच्या सुखासाठी आणि घरातल्या सगळ्यांच्या सुखासाठी काहीही करायला तयार आहे. आई प्लीज मला माफ करा, प्लीज. ठीक आहे ग, ठीक आहे, ठीक आहे बाळा, ठीक आहे. उठ, केलं, तुला माफ केलं. थँक्यू आई, थँक्यू व्हेरी मच. बाबूरावांका जे सांगितलं तात तुमका पण सांग, वृंदाची काळजी करू नका. वृंदा माझी कोण नाही काय, माझ्या पोलीस सारखीच आहे ना ती. तुम्ही आहात म्हणून बस 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 झालं. आता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम नका करू, सगळं होईल हो ठीक. देवावर विश्वास ठेवा. ऐकलंस अगो, आपली वृंदा, आपली वृंदा तिच्या सासरात परत गेली. काय सांगताय काय सुद्धा ताई? मग दात सांगू येईलय मी. आणि अगदी आपल्या मर्जीन गेली हा. आणि निघते वेळी माका म्हणताय कशी, माकाच माझ्या घरची सुख शांती टिकूक होई ना. देवा तुझे खूप उपकार आहेत आमच्यावर, तूच वृंदाला एवढी सद्बुद्धी दिलीस. बघ कांता, मी म्हणलं नव्हतं वृंदा खूप चांगली मुलगी आहे. आपल्या प्रसादच्या आनंदासाठी आणि या घराच्या सुखासाठी ती काहीही करेल. आता बघितलंस ना, स्वतःची काही चूक नसताना तिने तुझे पाय धरून माफी मागितली. वयापेक्षा खूप मोठं मन आहे तिचं. छान छान, चला आता मी शांतपणे झोपू शकतो. प्रसाद तुम्ही झोपा, आता विश्रांती घ्या. जा जा बाळा, चला. तुम्ही अग तुम्ही जाऊन झोपा, रात्र खूप झाली आहे ना. जा. चला आपणही पडूयात. वृंदा थँक यू व्हेरी मच. तू खरंच खूप महान आहेस, मोठी आहेस, थोर आहेस. जे बाबा सांगत होते ना ते अगदी बरोबर आहे. बघ मी इतकं मोठं असं काय केलंय ते सांगशील का? काय केलंय? अगं काय केलं नाहीयेस असं विचार. तू माझ्या समाधानासाठी, माझ्या आनंदासाठी आईची माफी मागितलीस. जे साधारण बाई करू शकणार नाही ना ते तू केलंस. तू ना देवी आहेस, देवी वृंदा देवी. हो तू वृंदा देवी आहेस आणि मी भक्त आहे, परम भक्त प्रसाद. वृंदा तुला वाटत असेल इतक्या सहजपणे तू माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलेस, पण मी हे होऊ देणार नाही, कधीच होऊ देणार नाही. तर फक्त सुरुवात आहे आई. प्रसादला तुमच्या कयातून पूर्णपणे मोकळ केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
हे सूर्यदेवा, तू रोज उगवतोस, अनेकांच्या आयुष्यात अशीच नवीन किरण घेऊन येतोस। मीही आज माझ्या आयुष्याची पुन्हा एक नवीन सुरुवात करते। मला बळ दे, माझ्या नवऱ्याला मी तुझ्यासारखंच स्वयंप्रकाशी करायचं ठरवलं आणि त्यासाठी मी माझं आयुष्यही वेचायला तयार। देवा, पक्षी आपल्या पिल्लांना उडायला शिकवते, आकाशात मुक्तपणे भरारी घ्यायची ताकद देते, तीच ताकद मला माझ्या नवऱ्याच्या पंखात निर्माण करायची। त्याच्या आईने त्याला उडायला शिकवलंय, पण त्यात भरारी घ्यायची शान नाही। प्रसाद अजूनही आपल्याच पंखाखाली राहावा अशी त्यांची इच्छा आहे, पण मला त्याने आकाशात मोकळेपणाने भरारी घेतलेली बघायची, उंच, खूप खूप उंच, त्याचे हात गगनाला लागतील इतकं उंच। मला माहिती आहे प्रसादच्या पंखात भरारी घ्यायचं बळ आहे, पण मनाची उभारी नाही। कोणी ना कोणी त्याला मनाने दुबळं करून पंखातली ताकद कमी करते। मी त्याच्या मनाचं बळ आणि पंखांची ताकद बनायचं ठरवलं। मला ह्या कामी तुझी मदत हवी, मला मदत कर देवा। आणि हो, हे करताना माझ्याकडून काही चुकलं माकलं तर मला माफ करून नेहमी माझ्या पाठीशी राहा। कथा असतो काकू, आता तथास्तू बाबाच म्हणाले ना, पण त्यांना कसं कळलं की मी देवाकडे काहीतरी मागत होते म्हणून? अगो, आकाशाकडे बघा, प्रत्येक मनुष्य काही ना काहीतरी मागतच असता, आणि त्या देवाक बराबर माहिती आहे की कोणाक कोणती गोष्ट देऊची का मागतो पुढतो कसलोच विचार न करता। म्हणजे चंदनाक भरीस पडून तिची नको ती मागणी मान्य केलीस गोवृंदे, त्याच किती चुकला ह्याचोच विचार करतस मा? मी तरी काय करणार होते, मी जर तसं केलं नसतं तर ताईने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती। अगो, ता बोलला ता बोलला, रागाच्या भरात बोलला ता, पण तू तू का तुझ्या डोक्यात चालू खोया होता की नाही? वृंदे, हे बाय झाला तर झाला, इसरता आणि काय बाय कारण काढून घराकडे जा। काकू, पण ताईची शपथ गिलीत घालता, शपथ नि विपत। अगो, माणसान माणसं जोडूची की तोडूची? मी लहानपणी इतक्यांदा कट्टी बट्टी करत राहुलात तुम्ही, तेव्हा घेतलेला शब्दा मनात धरून राहुलस काय? असं काय नसता गुरुंदे। खरंय सुधा बापू, मी पण ताईची शपथ जरा जास्तच पाळते नाही। लहानपणी आम्ही खूप भांडायचो आणि खूप शब्दा पण घ्यायचो, पण शपथ सुटली असं म्हटलं ना की लगेच ती हसण्यातच विसरून जायचो। काकू, मी सुद्धा असंच काहीतरी करणार, ताईच्या चेहऱ्यावरच हरवलेलं हसू मी नक्की परत आणणार, आणि मग बघाच तुम्ही, ती सुद्धा मला शपथ मागे घ्यायला भागच पाडली। अगो, मग बोलत काय उभी राहुलीस? जा जा पटकन जा, तिच्या आवडीच काहीतरी कर, मी घराकडे जा जा। हो, आलेच मी। थँक्यू काकू, आलेच। माऊली, माझ्या वृंदेच्या मनासारखं घडू दे गे बाय। देवा तिला बळ दे। मारे माझी माफी मागून सगळ्यांच्या नजरेत महान बनलीस ना, पण मी काही कच्ची खेळाडू नाहीये, तुझी गुरु आहे मी। माझ्या प्रसादला माझ्यापासून तोडण्याचा तुझा प्रत्येक डाव कसा हाणून पाडते ते बघ आता। तुझी खेळी एका तासाच्या आत नाही तुझ्यावर उलटवली तर बघ।
माझ्या नवऱ्याचं मन सांभाळण्यासाठी मनात नसतानाही मी तुमचे पाय धरले. मी त्याच्यासाठी माघार घेतली. पण ह्याचा अर्थ असा नाही की मी हार मानली. एक ना एक दिवस मी प्रसाद समोर तुमचा हा प्रेमळ आईचा बुरखा फाडीनच. काय करतेस? नाश्ता. अगं तेच विचारते, नाश्त्याला काय करतेस? इडल्या. इडल्या करतेस ना? सकाळी सकाळी तोंड वड्यासारखं का फुगलंय तुझं? अगं एवढं चांगुलपणाने बोलते तुझ्याशी तर दोन शब्द बोलायला महाग झालीस का ग तू? मी तुझ्याशी बोलते वृंदा, या चमच्या पळ्यांशी नाही. वाह काय वागतेय. प्रसादनी बघायला पाहिजे येऊन एकदा तुझा तोरा. काल एवढे तमाशे केलेस इकडे, माझा हात मोडलास, तरी मी आपलं चांगुलपणाने तुला नाही तुझं थोवाड फुगून बसली आहेस तू. अरे ही काय सासूशी वागायची पद्धत झाली? मी चांगल्या मनाने तुला माफ केलंय पण तू मात्र मनात ठेवू नये सगळं. अगर राग होता तर खोटी खोटी माफी तरी कशाला मागायची ग? सगळी मेली नाटक पुन्हा तेच तेच उकरून काढायची ना हौस असाय तुला, बाकी काही नाही. आई मी काही उकरून काढत नाही. जे काय बोलताय ना ते तुम्हीच बोलताय आणि तुम्हीच लांबवताय. हो का? मी चांगुलपणाने बोलते म्हणजे मीच मूर्ख ठरतेय आणि चूक करून च्या करून वर तुझं नाक मात्र वर असच ना? काय चाललंय आई? नशीब फुटकाय बाबा माझ. एवढ्या हौसेने करून आणलेली ही सून सुद्धा डोक्यात मिऱ्या वाटायला निघालीय. काल पाय धरले, माफी मागितली म्हणून मी सगळं विसरून गेले. पण ही तोंड चढवूनच बसली आहे. धड बोलायलाही तयार नाही ती माझ्याशी. प्रसाद मी बोलले यांच्याशी. यांनी मला जे विचारलं त्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं. बघितलंस ना, हे मगाटपासनं असंच चाललंय. आता तू आल्यावर नाटक करते बोलण्याचं. नाटक कसली आली नाटक? त्यांनी मला विचारलं मी काय करते आणि मी त्यांना सांगितलं की मी नाश्त्याला इडल्या करते. कळतंय हा? उगीचच डूक धरलायस तू. सासू कशी वाईट आहे हे सिद्ध करण्यासाठी कधीची टपली होतीस तू? ते चंदनाचं लग्न हे ऐकतं कारण मिळालंय तुला. चंदनाचं चांगलं व्हावं म्हणूनच हे स्थळ सुचवलं होतं की नाही? आता तिचं नशीब फुटकाय, त्याला मी तरी काय करणार रे? हे बघा आई, जे झालं ते झालं. मला पुन्हा पुन्हा त्या विषयावर बोलायची अजिबात इच्छा नाही. अगं मग काय इच्छा आहे? काय आहे तुझ्या मनात? घडघड तोंड उघडून बोल की मनात कशाला ठेवतेस काही? तुझी बहीण कम नशिबी आहे ह्याचा दोष तू माझ्या मासी का मारतेस? आई राघवजींच्या बाबतीत ताईच्या नशिबाला दोष देऊ नका, कारण दोष तुमचा आहे. तुम्ही आई बाबांना सुचवलं म्हणून ते पण लगेच लग्नाला तयार झाले. हे काय बोलतीयस तू वृंदा? ऐकलंस ना, राघव असा मुलगा आहे हे काय मला आधी अंतर्ज्ञानाने कळणार होत? आई ज्या स्थळाची तुम्हाला माहिती नव्हती ते स्थळ सुचवलंच का? नाही मान्य आहे की तुमचा इतके वर्ष संबंध नव्हता, पण कॉन्टॅक्ट झाल्यानंतर तरी चौकशी करायला हवी होती ना. आधीच सांगून सवरून पाऊल पुढे टाकलेलं होत. पसंत नव्हतं तर आधीच नकार द्यायला हवा होता. आम्हाला बाकी कुठल्याही गोष्टीबद्दल प्रॉब्लेम नव्हता, त्याच्याबद्दल आम्ही तक्रार केलीच नव्हती, पण अशा लफडेबाज माणसाबरोबर ताईचं स्थळ का जुळवत होतात? ताईला तुम्ही मुलगी मानता, मग स्वतःच्या मुलीशी अशा लफडेबाज माणसाचं स्थळ जुळवणार का तुम्ही कधी? कोण पत्करणार कोण होत तुझ्या बहिणीला? कोण राजकुमार येणार होता? नसतं पत्करलं ना तरी चाललं असतं. माझ्या आई बाबांना ती काय ओझ झाली नव्हती. बसली असती घरी जन्मभर, काय फरक पडला असता त्यांनी? असं तू म्हणतेस?
पण तुझी ती पांगळी बहीण एका पायाच्या गुडघ्याला बाशिंग बांधून लग्न आहे त्याचं काय? तू इतकं सगळं करू नाही ती राघवशी लग्न करायला तयार आहेस ना अजून काय रे? म्हणून काय तिला कोणाच्याही गळ्यात बांधायचं? अहो आई, तुमच्या अशा वागण्यामुळे माझी काय अवस्था झाली मला किती त्रास होतो हे तुम्हाला कळत नाहीये का? माझ्यापासून माझं माहेर चुकलं. आई बाबा इतकी उदास आहे, ताई तर इतकी डिप्रेशन मध्ये गेली आहे की ती स्वतःच्याच नशिबाला दोष देत रडत बसलीये. आई, आमच्या घरातल्यांच्या भावनांशी खेळायचा तुम्हाला हक्क कोणी दिला? तुम्ही काय म्हणजे आता हिच्या बरोबर हिच्या आई वडिलांची त्या पांगळ्या बहिणीची माफी मागितली म्हणजे हिचं समाधान होईल का रे? तू सारखं सारखं आईला टोचून बोलतीयेस. कारण ह्यांच्या एका चुकीमुळे माझ्या सगळ्या घरातल्यांना शिक्षा भोगावी लागती. अगं ठीक आहे ना, होतात माणसाकडून चुका, म्हणून तू तीच तीच गोष्ट उघडत बसणारेस का? प्रसाद, मी काहीच बोलत नाही. विषय ह्यांनी सुरू केलाय तो ह्यांना का? ते सगळं माझंच चुकलंय, मीच कमनशिबी आहे रे. म्हणून हे आज सगळं ऐकून घ्यावं लागतंय मला. आई, ए आई, झालं तुझ्या मनासारखं वाटेल ते बोलीस आणि दुखावलं साईला. आधीच तिला कोण अपराधी वाटते त्यात तू परत. आई, पण आईचे पाय धरून माफी मागावी लागेल, नाहीतर आल्या पावली चालती घरातन. असं काय करतेस? तुम्हाला कळतच नाही त्याचं चुकतं त्याने माफी मागायची असते. काय झालं सकाळ सकाळ? काही नाही, नशीब फुटलं, दुसरं काय? काही काही झालेलं नाही बाबा. तुम्ही तुम्ही दुकानात जा, मी बघतो. मला तेच योग्य वाटत. नाश्ता तरी मिळणार आहे का? नाही, जा उपाशीच. बाबा, नाश्ता तयार झाला की मी दुकानात आणून देतो. चालेल, तुझ्या आईचं काय विनसलंय ते सांभाळ जरा. आई, ए आई, सोड ना, मोठी आहेस ना तू. मग तेच सांगते मी, मी मोठी आहे, वृंदाची सासू आहे, आई सारखी वागते तिच्याशी म्हणून काय अरे रवी करेल तर ते मला चालणार नाही. अरे रवी वगैरे नाही करत ना वृंदा. तू नको रे तिची बाजू घेऊस, ती मुद्दाम भांडणं उकरून काढतेय. मी मुद्दाम चंदनाच्या वाईटावर आहे असं तुझ्या मनात भरवून फितवते ती तुला. हे काय वागणं झालं? वागणं म्हणजे हे बघ, तिला चंदनाची जास्ती काळजी वाटते म्हणून तिला राग आलाय, बाकी काय. अरे पण मी असं काय केलंय की ती एवढी रागवली? मी तिच्या लंगड्या बहिणीला मदतच करत होते ना. अरे ही काय पद्धत झाली सासूशी बोलायची? मी समजावतो तिला. समजावू नको, चांगलं खडसाव तिला. म्हणा आईचे पाय धरून माफी मागावी लागेल, नाहीतर आल्या पावली चालती हो घरात. असं काय करतेस? तुम्हाला कळतच नाही त्याचं चुकतं त्याने माफी मागायची असते. काल तिचं चुकलं होतं, तिने माफी मागितली, तिला घरात घेतली. आता या पुढे जर तिला या घरात राहायचं असेल तर एक तर तिने चुका करायच्या नाहीत आणि केल्या तर तिला पाय धरून माफी मागावीच लागेल. काय झालं? आई समोर बायकोला वाकवायची लाज वाटते? मोठ्या माणसांची माफी मागितली ना तर अंगाला भोकं नाही पडत. जाऊन सांग एकदा तुझ्या बायकोला. आई, हे बघ, तू पहिल्यांदा शांत हो. आधी तू शांत हो, मी मी बघतो काय ते. अगं तू चुकीची आहेस असं मला म्हणायचंच नाहीये, पण तू आई समोर आता जे वागलीस ना ते मी पाहिलंय आणि ते चुकीच आहे. उगाच कारण नसताना चिडचिड केलीस तिच्यावरती. वृंदाचे झालं ते झालं, उगाच कशाला परत त्याच त्याच गोष्टी उघडतीयेस आणि वाद घालतीयेस. एक मिनिट, मी वाद घालत नाही. सुरुवात त्यांनी केली होती तर त्यांना का नाही जाऊन विचारत आहेस? आणि मी गप्प बसले होते तरी कालच्या गोष्टी सगळ्या उकरून काढत होत्या का? हो काढत होती उकरून, कारण तिला तुझ्या मनातला गैरसमज दूर करायचा होता. बा हे बघ, चंदनाचं लग्न ठरवण्याबाबतीत तू आईला चुकीचं समजत आहेस. तिचा हेतू चांगला होता ना, तिलाही वाटत होत चंदनाचं भलं व्हावं, हो की नाही? हा, राघवच्या बाबतीत तिचा अंदाज चुकला,
पण तिने ती चूक कबूल केली आहे, केली आहे चूक. वृंदा सांग मला, कोणाचा अंदाज चुकत नाही गं, सांग कोणाचा अंदाज चुकत नाही. उद्या तुझ्या बाबांचा अंदाज चुकला, तू अशी वागणारेस बाबूराव काकांबरोबर, असा मनात राग ठेवणारेस. एक मिनिट, माझ्या बाबांची आणि तुझ्या आईची तुलना करायची नाही. मी तुला कारण माझ्या बाबांना तुझ्या आईसारखं असं कोणाचं तरी पाठीमागे बोलणं हे जमत नाही आणि आवडतही नाही. मी तुलना करत नाहीये वृंदा, मी फक्त तुला हेच सांगतोय की आई बद्दलचा गैरसमज दूर कर, तिचा हेतू लक्षात घे, म्हणजे वाद होणार नाहीत बस. परत तेच, अरे मी वाद घातलेलाच नाहीये प्रसाद, त्यांनी सुरुवात केली होती तू त्यांना जाऊन सांग. बघ टाळी कधीही एका हाताने वाजत नाही वृंदा, मी बघितलं ना तू कशी वागलीस माझ्या आई बरोबर आणि ते चुकीचं आहे. पण मी तुला काहीही बोलणार नाही, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तू माझ्या आईला समजून घे बस. प्रसाद जाऊ दे ना, मला चंदनाताईसाठी इडल्या न्यायच्यात, मी पटकन चटणी करते. बघ ते आधी तू जा आणि आईची माफी माग, कारण तू चुकलेली आहेस. आत्ताच बंद पडायचं होत, तो रिपेअरवालाही अजून उघडला नसेल आणि पाट्यावर करायचं तर खूपच वेळ लागून जाईल. हे नेहमी असंच होतं, मी करायला एक जाते आणि दुसरंच काहीतरी होऊन जातं माझ्याकडे. तू काय करतोयस, जे आहे ते पण बिघडून जाईल राहू दे. बघतो मी काय झालं ते, मी बघतो. सोड सोड सोड. सगळा माज उतरवून नाही तिला सुत्ता सारखी सरळ केली ना, कांता चोर घे नाही मी. दिल्या घरी तू सुखी राह, दिल्या घरी पोरीच काय करायचं ना ते बघती मी आता. ऐक, तुला जे काय करायचं ना ते तू लवकरात लवकर कर, जास्तच मात चढलाय तिला तिच्या हुशारीचा. तिला असं वाटत ना अख्ख्या जगात अक्कल काही ती देवानी तिलाच दिलीये, बाकीच्या लोकांना काही कळतच नाही. असे कितीतरी लोक असतात जगात ज्या अभ्यासात हुशार असतात, पण याचा अर्थ असा होत नाही ना की बाकीच्या लोकांना काहीच अक्कल नाहीये. हळू तरी बरं, बारावी सुद्धा पास नाही झाली. सगळं शिक्षण चुलीत घालते की नाही ते बघ असतो आता. सगळा माज उतरवून नाही तिला सुत्ता सारखी सरळ केली ना, कांता चोर घे नाही मी. हे वाव, अरे कसलं सॉलिड काम केलंस तू, तुला कसं कळलं रे काय फॉल्ट होतो? जादू आता बघ, चंदना ताईसाठी पटकन चटणी करून घेऊन जात आणि तिचा राग सुद्धा असा जादूनी गायब करते की नाही बघ. सरक सरक. मॅडम माझ्या आईच्या रागाचं काय, त्यांचा रागही इडली चटणी खाऊन दूर होणार असेल तर आधी त्यांना देते. म्हणजे तू माझ्या आईला सॉरी म्हणणार नाहीयेस? पण मी जर काही चूक केलेलीच नाहीये तर मी सॉरी काय म्हणू? पण मी काय म्हणतो, मोठ्यांची माफी मागण्यामध्ये लहानांना कमीपणा का वाटावा? पण आपण जेव्हा माफी मागायला जातो तेव्हा आपल्याला मनापासून कसं वाटलं पाहिजे ना. आणि हे बघ, जर मी चूक केली असती ना तर कोणी सांगायची वाटही बघितली नसती, स्वतः जाऊन आधी सॉरी म्हटलंस. माझ्या समाधानासाठी एवढंही नाही करणार तू? प्रसाद काल सुद्धा मी माफी मागूनच या घरात आले आणि तेही फक्त तुझ्यासाठी. मग आजही तसंच कर ना, माझ्यासाठी सॉरी म्हण. प्रसाद हे सारखं सारखं असंच चालत राहिलं ना तर आईंना वाटेल की त्या ज्या वागतायत ते बरोबर आहे, आणि तसंही त्यांना हेच वाटत असतं की त्या जे काही करतात तेच बरोबर. हे बघ, ती माझी आई आहे, तू तिला सॉरी म्हणल्याने जर आपल्या दोघांमधले टेन्शन कमी होणार असतील तर तुला प्रॉब्लेम काय, तू एवढी हट्टाला का पेटली आहेस? ठीक आहे, मी आईंची माफी मागायला तयार, पण हे फक्त तुझ्या समाधानासाठी आहे प्रसाद. वृंदा थँक्स. कसं आहे ना की आई दुखावली गेली ना की मलाही नाही आवडत ते, मीही फार अपसेट असतो. पण आता तू आईची माफी मागायला तयार झाली आहेस हे बघून मला फार आनंद होतोय. थँक यू व्हेरी मच. माझ्या माफी मागण्याने तुझ्या चेहऱ्यावरचं हसू जर परत येणार असेल
तर मला काहीही प्रॉब्लेम नाही. अरे पण त्याच्या आधी मला चटणी तर करायला हवी ना, विसरूनच गेले त्याच्याबरोबर. इडली चटणी बरोबर आईला एक प्लेट सॉरी पण दे, म्हणजे तिचा राग असा चुटकी सरशी कमी होईल. मी आईला बोलून येतो नाश्त्याला आलोच.